वेळ पडली तर महाराष्ट्राची सर्व तिजोरी शेतकऱ्यांसाठी खाली करू. तुम्ही 15 वर्षात शेतकऱ्यांना जेवढी मदत केली नाही तेवढी मदत आम्ही 5 वर्षांमध्ये केली आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांना लगावलाय. खोत ठाणे पालघरमध्ये ओला दुष्काळ दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील धोंडावडली या गावात त्यांनी शेतकऱ्यांना भेट दिली. ठाण्यात 26,000 हेक्टर नुकसान झालं असून प्रत्येक शेतकऱ्यांना मदत केली जाईल असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे हाताला लागलेलं शेत गेलेलं आहे. ठाण्यातलं महत्त्वाचं शेत म्हणजे भात शेती, आणि त्या भात शेती नुकसान झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ह्या भात शेतीचं नुकसान झालेलं आहे. हेच ते पीक आहे, या पिकाचं पूर्णतः वाट लागलेली आहे, पूर्ण वाहून गेलेलं पीक आहे. आपल्याबरोबर शेतकरी आहेत आणि कृषीमंत्री आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया का त्यांनी दौरा केलेला आहे, त्यांना काय वाटतं, नंतर शेतकऱ्यांशी गप्पा मारणार आपण. सर, काय वाटतं एकंदरीत परिस्थिती बघून आणि सरकारकडून काय मदत असणार आहे? एक निश्चित आहे की मी शेतकरी कुटुंबामधूनच वर आलो. शेतकरी चळवळीमध्ये 30-32 वर्ष काम केलं, पण ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस या महाराष्ट्रामध्ये बरसला असं मला या माझ्या 30-40 वर्षाच्या काळामध्ये कधीही मला पाहायला मिळालं नाही. प्रशासन गतीनं कामाला लागलेले आहे, तातडीनं पंचनामे व्हावेत याच्यासाठी एका बाजूला महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, या सगळ्यांची मदत घेऊन आम्ही या ठिकाणी पंचनाम्याला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गती दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे त्याचं जिओ टॅगिंग करण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. एक सगळ्यात काल आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला मुख्यमंत्र्यांनी आमच्या उपसमितीनं की नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचं निलाव काही बँकेनं काढलेले होते आणि आता कोणत्याही शेतकऱ्याचा जमिनीचा निलावा काढायचा नाही आहे अशा संकटाच्या काळामध्ये, अशा सुद्धा सूचना आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेला आणि नाशिक जिल्ह्याला विशेषतः दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागे आम्ही सदैव उभे आहोत, आमची तिजोरी फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, असं स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे. संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, भिवंडी.